वापराच्या दृष्टीनं तुम्ही फक्त हा विचार करताय की त्यांना तुमच्या जीवनाला काय हानी पोहोचेल, की जर तुम्ही फर्टिलायझर किंवा पेस्टिसाइड खाल्ले ते तुमच्या जीवनाचं नुकसान करेल, कोणते अतिरिक्त सूक्ष्म पोषण तत्व या फळात आहेत, कोणते फायदे हे खाल्ल्याने तुम्हाला होतील. जवळपास प्रत्येक देशात लोकांमध्ये या पोषण तत्वांची कमतरता आहे, फक्त याच कारणानं की ती मातीत नाहीयेत म्हणून ती अन्नात नाहीयेत. जेव्हा उत्पादन बाजारात येतात, सध्या समजा तुम्ही बाजारात गेलात, ते म्हणतात हे सफरचंद सेंद्रिय आहे, मग इतर सफरचंद काय आहेत ते सेंद्रिय नाही आहेत का, अशी काही गोष्ट असते का? तर सध्या ह्या गुंतागुंतीच्या गोष्टी हे पाहणं की किती फर्टिलायझर, किती कीटकनाशक, किती पेस्टिसाइड ह्या सफरचंदात आहेत, ही अशक्य गोष्ट आहे, विश्वास ठेवा. कारण कोणत्या दिवशी तुम्ही फवारणी केली, ते फुलल्यावर तुम्ही फवारणी केली का, छोटं फळ असताना फवारणी केली का, मोठं फळ झाल्यावर तुम्ही फवारणी केली का, कोणत्या हंगामात तुम्ही ते फवारलं, त्या दिवशी पाऊस पडला होता का, त्या दिवशी सूर्यप्रकाश होता का, ह्या सगळ्या गोष्टी ठरवतील त्यातलं खरोखर किती पिकात जातं, किती वापरलं यावरून नाही. वापराच्या दृष्टीनं तुम्ही फक्त हा विचार करताय की ते तुमच्या जीवनाचं नुकसान करेल, की जर तुम्ही फर्टिलायझर किंवा पेस्टिसाइड खाल्लं तर ते तुमच्या जीवनासाठी हानिकारक आहे, हे म्हणजे तुम्हाला फळाची काळजी आहे पण मुळांची नाही. मूलभूत तत्व हेच आहे की मातीत सेंद्रिय सामग्री असली पाहिजे, कारण सूक्ष्म जीवांचं तेच तर खाद्य आहे. त्याशिवाय आपण त्यांची उपासमार करतोय, जर आपण त्यांची उपासमार केली तर एके दिवशी ते आपली उपासमार घडवून आणतील, हा फक्त वेळेचा प्रश्न आहे. म्हणून सध्या काळजीचा विषय हा आहे की मातीतील जीव जिवंत ठेवणं, कारण ते जिवंत राहिले तरच आपण जिवंत राहू, कारण आपण फक्त एक परिणाम आहोत त्या जीवनाचा. अगदी उत्क्रांतीच्या दृष्टीनं सुद्धा आपण फक्त त्याचा एक परिणाम आहोत. तर जेव्हा एखादं फळ किंवा भाजीपाला मार्केटमध्ये येतात, त्याला ऑर्गॅनिक किंवा इतर काही लेबल लावण्यापेक्षा जर तुम्ही असं लिहिलं की हे फळ अशा मातीतून आलंय ज्यात 3% सेंद्रिय सामुग्री आहे, आता पुरेसं विज्ञान आहे तुम्हाला हे सांगण्यासाठी की जर मातीतील सेंद्रिय सामग्री 3% एवढी असेल तर कोणते अतिरिक्त सूक्ष्म पोषण तत्व ह्या ठराविक फळात आहेत, आरोग्याचे कोणते फायदे तुम्हाला यामुळे होतील, रोगांच्या दृष्टीने कोणते बचाव करणारे फायदे तुम्हाला होतील, हे सगळं विज्ञान आधीच उपलब्ध आहे. दोन्ही शारीरिक आणि मानसिक आरोग्य थेट संबंधित आहेत जे काही सूक्ष्म पोषण तत्व आपण ग्रहण करू त्याच्याशी. आताच आपण महामारीतून गेलोय, तुम्हाला कोणत्याही मोठ्या विषाणू तज्ञाला विचारण्याची गरज नाही. तुम्ही कोणत्याही साध्या डॉक्टरला जरी विचारलं तर ते तुम्हाला सांगतील जर तुमच्यात व्हिटॅमिन ए, B6, B12, फॉलिएट, आयन, झिंक, मॅग्नेशियम यांचा अभाव असेल तर तुम्हाला श्वसन नलिकेचे आजार होण्याची शक्यता आहे, हे सर्वांना माहिती आहे. आणि जरा एवढं पहा, जगभरात जवळपास प्रत्येक देशात लोकांमध्ये ह्या गोष्टीची कमतरता आहे, फक्त याच कारणानं की ते मातीत नाहीये म्हणून ते अन्नात नाहीये. आता मी हे सांगण्याचा प्रयत्न करत नाहीये की महामारी आलीच नसती तर माती चांगली असती, नक्कीच ते इतकं त्रासदायक नसतं जर आपल्या शरीराची ठेवण मजबूत असती, आणि ती मजबूती एका दिवसाची गोष्ट नाहीये, ती जिमला जाऊन मिळत नाही, ती फक्त योग्य अन्न ग्रहण केल्यानं मिळते आणि मातीसोबत जोडलं जाऊन अन्नाद्वारे आणि इतर पद्धतीनं. जर इतर पद्धतीनं शक्य नसेल शहरात राहणाऱ्या लोकांना, पण निदान अन्नात तरी ते असलंच पाहिजे.